नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मधल्या वेळेमध्ये लहान मुलांना खाण्यासाठी आंब्यापासून मस्त असा भन्नाट पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी या इथं मी फ्रेश आंबे घेतलेले आहेत तर सर्वच लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलं घरी असली की त्यांना अधूनमधून काहीतरी खायला लागतं अशा वेळेस तुम्ही फ्रेश आंब्यापासून बनवलेला हा भन्नाट पौष्टिक पदार्थ नक्कीच बनवू शकता त्यासाठी या इथं मी फ्रेश आंबे घेतलेले आहेत हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर आंब्याचा डेट आहे तो काढायचा आणि अशा पद्धतीने आंब्यावरची साल काढून आपल्याला घ्यायची आहे तर आंब्याच्या सालीला अजिबात बघू शकता घर जात नाही त्यामुळे मी आंब्याची साल काढून घेतलेली आहे तर दोन आंब्यांचा वापर इथं आपण हा पदार्थ बनवण्यासाठी करणार आहोत तर अशा पद्धतीने या आंब्यामधला जो पल्प आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे दोन्ही आंब्यांमधला पल्प मी याच पद्धतीने काढून घेते तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपण इथं अगदी फ्रेश आंब्यांचा वापर करत आहोत आणि अगदी भन्नाट पौष्टिक असा हा पदार्थ आज आपण बनवत आहोत तर या ठिकाणी मी दोन्ही आंब्यांचा पल्प आहे तो अगदी छान असा काढून घेतलेला आहे आता हा आंब्याचा पल्प आहे तो आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि हे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे याची छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पद्धतीने ह्या आंब्याचा पल्प आहे तो मी अगदी छान असा बनवून घेतलेला आहे तो एका वाटीमध्ये काढून घेते तर एक वाटी आंब्याच्या पल्पचा आपल्याला इथं वापर करायचा आहे दोन आंब्यामध्ये अगदी सहज असा एक वाटी भरून इतका आंब्याचा पल्प मला भेटलेला आहे पुढच्या कृतीकडे उडूयात या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये त्याच वाटीने मोजून आपल्याला पाव वाटी इतकं जे रोजच्या जेवणातलं तेल असतं ते घ्यायचं आहे दोन चमचा साजूक तूप घ्यायचं आणि दोन चमचा फ्रेश दही घेऊन हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी रोजच्या जेवणातल्या तेलाचाच आपल्याला वापर करायचा आहे आता एकच वाटी मेजरिंगसाठी आपल्याला इथं वापरायची आहे आता त्याच वाटीने मोजून मी यामध्ये एक वाटी इतका बारीक रवा घातलेला आहे आणि त्याच वाटीने मोजून पाव वाटी इतकं इथं मी गव्हाचं पीठ घातलं आणि जो बनवून घेतलेला आंब्याचा पल्प होता तो देखील मी यामध्ये घातलेला आहे आता त्याच वाटीने मोजून आपल्याला एक वाटी भरून इतकं दही घ्यायचं आहे कुठल्याही एका वाटीचा तुम्ही इथं मेजरमेंटसाठी वापर करू शकता किंवा कपचा वापर केला तरी देखील चालू आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हा जो भन्नाट पदार्थ बनवत हो, आहोत त्यासाठी हे मेजरमेंट आपण वापरत आहोत ते अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आता हा आ, हे मिश्रण आहे ते अगदी छान असं कंटिन्युअस आपण व्यवस्थित असं फिरवत राहूया जेणेकरून यामध्ये एकही एक गुठळी राहणार नाही अगदी दोन ते तीन मिनटासाठी हे कंटिन्युअस फेटत राहिल्यानंतर अगदी मस्त असं आपल्याला हे मिश्रण मिळतं तर अगदी नॅचरल आंब्याचा पल्प वापरल्यामुळे तुम्ही बघू शकता या मिश्रणाला किती फ्रेश कलर आलेला आहे त्यामुळे दुसरे आपल्याला फूड कलर देखील यामध्ये वापरण्याची आवश्यकता नाही आता छान असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाऊन वाटी इतकी पिटी साखर घालत आहे आता पिटी साखर देखील आपण या मिश्रणामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात पाऊन वाटी पिठी साखर हे देखील परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी रवा आणि पाव वाटी गव्हाच्या पिठासाठी अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झाल्यानंतर या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी पंधरा मिनटासाठी हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं सा आहे छान असं भिजण्यासाठी आणि जास्तीत जास्त अर्धा तास देखील तुम्ही हे भिजत ठेवू शकता आता या इथं मी एक केकचा टीन घेतलेला आहे याला आतल्या बाजूने मी छान असं ऑइल करून घेते त्यानंतर इथं मी थोडासा मैदा घेतलेला आहे हा मैदा आपण या डब्यामध्ये स्प्रेड करून घेऊयात आणि एक्स्ट्राचा मैदा आहे तो बाजूला काढून घेऊयात इथं आपला छान असा बेस बनून तयार झालेला आहे तोपर्यंत आपलं मिश्रण देखील छान असं भिजलेलं आहे यामधला रवा आणि गव्हाचं पीठ अगदी छान असं भिजलेलं आहे बघू शकता तुम्ही हे मिश्रण थोडंसं फुललेलं देखील दिसत आहे आणि अगदी मऊसर असं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दीड चमच्या इतकी बेकिंग पावडर घालायची आहे आणि अगदी अर्धा चमचा इतका बेकिंग सोडा आणि अगदी चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि इथं मी अगदी एक दोन ते तीन थेंब इतके मँगोचे इसेन्स घेतलेला आहे ते घालत आहे आता हे सर्व जिन्नस छान अशा ॲक्टिवेट व्हाव्यात यासाठी दोन चमचे दूध घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मँगो इसेन्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर का मँगोचे आणखीन तुम्हाला टेस्ट किंवा फ्लेवर पाहिजे असेल तर इथं मँगो इसेन्स वापरू शकता तर मी अगदी दोन ते तीन थेंब इतकाच इसेन्स इथं वापरलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण प्युअर मँगोचा पल्प आपण यामध्ये घातलेला आहे हे मिश्रण कंटिन्युअस दोन ते तीन मिनटासाठी फेटून घ्यायचं त्यानंतर बघू शकता अगदी छान असं फ्लफी मिश्रण बनवून तयार होतं आणि या मिश्रणाची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट बनवून तयार झालेली आहे आता या मिश्रणापासून आपण केक बनवणार आहोत त्यासाठी तयार केलेल्या बेसमध्ये आपल्याला हा हे मिश्रण आहे ते ओतायचं आहे अगदी परफेक्ट असं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे जर का हे परफेक्ट मेजरमेंट वापरलं पर तर तुमचा केक आहे तो अगदी परफेक्ट बनून तयार होतो फ्लेवरसाठी तुम्ही यामध्ये वेलची पूड देखील घालू शकता थोडासा टीन टॅप करायचा आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता पातेल्यामध्ये मी एक थो स्टँड ठेवलेलं आहे आणि हे, हे पातील मी पंधरा मिनटासाठी प्रीहीट करून घेतलेला आहे लो गॅसवरती यामध्ये हा डब्बा ठेवायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून हा केक आपल्याला फोर्टी फाय किंवा पंचेचाळीस मिनिटासाठी अगदी लो टू मिन मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता पंचेचाळीस मिनिट झालेले आहे आणि केक बघूया आपण हा बेक झाला आहे की नाही ते त्यासाठी मी या ठिकाणी एक चाकू घेतलेला आहे बरोबर सेंटरला चाकू केकमध्ये घातल्यानंतर चाकूला अजिबात मिश्रण चिटकत नाही म्हणजे आपला केक, केक अगदी छान बेक झालेला आहे आता हा टीन आहे किंवा डब्बा आहे पूर्णपणे मी थंड करून घेते आणि त्यानंतर या टीनमधून आपण केक डिमोल्ड करून घेऊयात तर बघूयात आता आपण हा केक कसा झालेला आहे तर अगदी छान अशी या केकला जाळी पडलेली आहे बघू शकता कलर पण काही सुंदर आलेला आहे अगदी स्पॉन्जी केक के बनवून तयार झालेला आहे अतिशय सुंदर असा केक के बनवून तया तयार झालेला आहे हा केक मी तुम्हाला कट कर देखील करून दाखवते अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये झटपट तयार होणारा हा पौष्टिक एक केक आहे मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी तुम्ही हा केक नक्कीच बनवू शकता नक्कीच मुलांना आवडेल अशा प्रकारचा हा टेस्टी केक बनवून तयार होतो या ठिकाणी हा केक आहे तो मी अगदी प्लेन केक बनवलेला आहे जर का तुम्हाला याचं छान असं डेकोरेशन पाहिजे असेल तर तुम्ही वरच्या बाजूने केक बेक करताना टूटी फ्रुटी टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट देखील यामध्ये ऍड करू शकता वरच्या बाजूने तर अतिशय छान असं आपलं इथं प्लेन केक बनवून तयार झालेला आहे या केकला कलर काही सुंदर आलेला आहे आणि जाळी पण सुरेख पडलेली आहे अगदी खरपूस अशा प्रकारचा इथ आपला मँगो केक बनवून तयार झालेला आहे लहान मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी हा मस्त असा होममेड पौष्टिक केक तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा चवीला भन्नाट लागतो केकला जाळी सुरेख पडते त्याचबरोबर अगदी खमंग खरपूस केक बनवून तयार होतो लहान मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी हा केक अतिशय बेस्ट पर्याय आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत